सोलापूर मार्केट यार्डाजवळ रविवारी पहाटे झालेल्या अपघातात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर इतर 15 शेतकरी जबर जखमी झाले आहेत. गुळवंची, हिप्परगा, उळे आदी गावातील शेतकरी दररोज शेळगी येथील महामार्गावर मार्केट यार्डात भाजी आणि शेतमाल विक्रीसाठी जातात. पण शनिवारी दिवसभरात शेळगी पुलावर मशीनच्या सहाय्यानं महामार्गावर अनेक ठिकाणी रस्ता खोदून ठेवण्यात आला होता. रविवारी पहाटे रोजच्याप्रमाणे शेतकरी हे दुचाकीवरून जात होते. रविवारी पहाटे जवळपास 15 शेतकरी या अपघातात दुचाकीवरून घसरून जखमी झाले तर महादेव बाळासाहेब कदम वय 34 राहणार गुळवंची तालुका उत्तर सोलापूर हे दुचाकीवरून खाली पडले आणि मागून मोठं जड वाहन आलं. त्यानंतर महादेव कदम यांना मागून आलेल्या जड वाहनानं ठोकरलं. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. जखमी झालेल्या शेतकऱ्यांनी स्वतः महादेव कदम यांना उपचारासाठी दाखल केलं पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. दिगंबर पाटील, जयसिंह भोसले, नवनाथ जाधव, हनुमंत जगताप, ऋत्विक नवगिरे, बाळकृष्ण ठोमरे, लखन इंगळे, प्रदीप भोसले आदी शेतकरी जबर जखमी झाले आहेत. याबाबत गुळवंची गावचे सरपंच विष्णू भोसले यांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आमच्या गावचे शेतकरी सकाळी यार्डाला भाजी विकण्यासाठी येत असताना शेळगीच्या पुलावर जे राष्ट्रीय महामार्गाच्या जे कामाचे खड्डे काय झाले होते त्या कारणामुळे पडून काही गंभीर जखमी झालेत आणि एक तरुण मृत्यू पावला आहे. तरी शासनाकडे एवढी मागणी आहे की त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, जे काही जखमी झालेत त्यांना भरपाई मिळावी. हे शेतकरी जात होते 5 वाजताची गोष्ट आहे. या ठिकाणी IRB कंपनी असेल किंवा राष्ट्रीय महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी किंवा त्या कर्मचाऱ्यांनी तिथं खोदकाम केलेलं होतं. खोदकाम केलेलं असताना सुद्धा तिथं कुठला अडथळा करून दिला नाही किंवा रस्ता बंद केला नाही. रस्ता बंद न केल्यामुळं तिथून नेहमीप्रमाणे लोक प्रवास करत होते. हे लोक भाजी घेऊन जाणारे आमच्या गावातील बरेचसे शेतकरी त्या शेळगी पुलावर पडलेत. पडून अनेक लोक जखमी झालेत. काही लोक खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात. दुसरी गोष्ट, या ठिकाणी जे उपचार घेणारे लोक आहेत काही सिव्हिलला आले, काही खाजगीला गेले आणि काही लोक कोरोनाच्या भीतीमुळे सिव्हिलला कमी आले. त्यात आमच्या गुळवंची गावचा एक युवक महादेव कदम हा मृत्यू पावलेला आहे. या ॲक्सिडेंटला, ह्या जो अपघात झाला, या अपघाताला संपूर्णपणे राष्ट्रीय महामार्गाचं कंपनी असेल किंवा महामार्गाचे अधिकारी असतील हे जबाबदार आहेत. या लोकांनी जर दक्षता घेऊन जर काम केलं असतं तर आमच्या गावाचा हा युवक वारला नसता, त्या अपघाती मृत्यू झाला नसता किंवा इतर शेतकरी जे आहेत ते पडलेत. आमच्या संपूर्ण गावावर शोककळा पसरली आणि ह्या सगळा प्रकार झाला तो राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळं, त्या कंपनीने केलेल्या चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळं झालेला आहे. तर हा जो व्यक्ती मृत्यू पावला आहे या व्यक्तीच्या कुटुंबाला भरपाई मिळाली पाहिजे.